शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट सध्या येत आहेत की कापूस हा पाण्यामध्ये गेल्यामुळं खराब झाला आहे आता त्याला कुठली फवारणी करायची कुठलं खत द्यायचं जेणेकरून त्याला नवीन पाते आणि बोंडं येतील तर शेतकरी मित्रांनो ही परिस्थिती जवळपास सगळ्यांच्याच शेतामध्ये आहे माझ्या शेतामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे आपण बघू शकता की कापूस हा पाण्यात गेल्यामुळं पूर्णपणे पिवळा झाला आहे पानांची गळ झालेली आहे आणि कसेबसे तीस पस तीस पस्तीस पस्तीस कैरी सध्या आहे आणि पाऊस नाही आला तर एवढेच बोंड आता हाती लागण्याची एक आशा आहे आपण बघू शकता इथं तीस पस्तीस कैऱ्या सध्या आहेत आणि या कैऱ्या दोन फुटांना खाली लागलेल्या इथून खाली याला माल लागलेला आहे आणि इथून वरती जे दोन फूट झाड वाढलं आहे त्याला एकही पात नाही एकही बोंड नाही आणि पानंसुद्धा हिरवेगार नाहीत जर अशीच परिस्थिती दरवर्षी राहिली तर दर आणि असाच भाव जर आपल्या कापसाला दरवर्षी राहिला तर कापसाच्या शेतीमधून शेतकरी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही अशा प्रकारचं हे कापसाचं पीक आहे आपण इतर पिकाचं ऐकलं असेल की कोथंबिरीच्या पिकामधून बारा लाख कमावले किंवा या पिकातून इतक्या लाखाचा नफा मिळवला पण आपण कसं कधी असं ऐकलं नसेल की कापसाच्या पिकामधून शेतकरी श्रीमंत झाला आहे कारण दरवर्षी मागच्या तीन चार वर्षापासून कापूस तोट्यात जातो आहे त्याला भावही चांगला नाही आणि त्यातले त्यात जास्त पावसामुळे कापसाचं नुकसानसुद्धा होत आहे तर शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती आपल्या शेतामध्ये आस असेल तर कपाशीवर आता कुठलाही खर्च करू नका जर पाण्याची हो सोय असेल तर त्याच्यामध्ये आपण कांदा घ्या टोळ कांदा घ्या किंवा मग आपण हरभरा वगैरे गहू वगैरे पिकांची पेरणी करा अशा पद्धतीनं आपण कापसावर आता जास्त खर्च करू नका कारण यानंतर बोंडवाळीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर आणखीनसुद्धा समस्या कापसाच्या पिकामध्ये येऊ शकतात कारण कापसामध्ये आता जास्त पावसामुळे दाटीसुद्धा झालेली असेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कापसाला आता जास्त बोंड वगैरे लागू शकत नाहीत त्याच्यामुळं नक्कीच आपण जर पाण्याची सोय असेल तर त्याच्यामध्ये कांदा घ्या हरभरा घ्या गहू घ्या किंवा इतर आपापल्या पद्धतीनं पिकं घ्या पण कापसाला आता अशा पद्धतीनं जर कापूस खराब झालेला जर असेल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो त्याच्यावर कुठलीच फवारणी करू नका कुठलाच खर्च करू नका कारण आता त्याच्यामधून आपल्याला उत्पन्न येण्याची आशा आपल्याला ती संपलेली आहे कारण कापूस झाला आहे चार चार पाच पाच फूट आणि त्याला खाली बोंड आहेत आणि वरती शेडारेकामाच आहे त्याला नवीन बोंड येणं खूप कठीण आहे आणि त्याच्यावर खर्च केलेला आपला वाया जाऊ शकतो